विभक्ती आठ आहेत जे म्हणजे विभक्ती द्वितीय विभक्ती तृतीय विभक्ती चतुर्थी विभक्ती पंचमी विभक्ती षष्ठी विभक्ती सप्तमी विभक्ती आणि आठवी विभक्तीला संबोधन म्हणतात हे विभक्तीचे प्रत्यय आहेत एक वचन आणि अनेक वचन प्रथमा विभक्ती एकवचन जे आहे त्याला प्रत्यय नाही आणि प्रथमा विभक्ती अनेक वचन जे आहे त्यालाही प्रत्यय नाही द्वितीय विभक्ती एकवचन जे आहे त्याला स ला ते आणि द्वितीय विभक्ती अनेक वचन आहे स ला ना ते त्यानंतर आहे तृतीय विभक्ती एक वचन ने ए शी आणि तृतीया विभक्ती अनेक वचन आहे शी ही त्यानंतर चतुर्थी विभक्ती एक वचन आहे ला ते आणि चतुर्थी विभक्ती अनेक वचन आहे सला नाते त्यानंतर आहे पंचमी विभक्ती एक वचन ऊन आणि हून आणि पंचमीभक्ती अनेक वचन आहे ऊन आणि ऊन त्यानंतर आहे षष्ठी विभक्ती एक वचन चा ची चे आणि षष्ठी विभक्ती अनेक वचन आहे चे चा ची त्यानंतर सप्तविभक्ती एक वचन आहे त ई आ आणि सप्तमी विभक्ती अनेक वचन आहे त ई आ त्यानंतर संबंध नाही एका वचनाला प्रत्यय नाही आणि अनेक वचनाला नो हे प्रत्यय आहे आता आपण विभक्तीची रूपे कशी आहेत ते पुढीलप्रमाणे बघूया विभक्तीची रूपे प्रथम विभक्ती आहे याला एका वचनाला प्रत्यय नाही मूल आपण आहे याची विभक्ती बनवूया आणि अनेक वचनालाही प्रथम प्रथमविभक्ती म्हणजे प्रत्यय नाही मूल एकवचन आणि मुले अनेक वचन त्यानंतर आहे द्वितीय विभक्ती एकवचनाला प्रत्यय स ला आहे तर एक वचन त्याचं असं होईल मूल म्हणजे मुलास आणि मुलाला त्यानंतर द्वितीय विभक्ती अनेक वचन स ना आहे त्यामुळे मुलास आणि मुलांना अशा प्रकारे ते होईल त्यानंतर आपण तृतीय विभक्ती बघूया प्रत्यय नेशी एक वचन आहे मुलाने मुलाशी आणि प्रत्यय आहे अनेक वचनाशी मुलांनी आणि मुलांशी त्यानंतर आहे चतुर्थी विभक्ती प्रत्यय आहे स ला एका वचनाला म्हणजे मुलास आणि मुलाला त्यानंतर प्रत्यय आहे स ना अनेक वचनामध्ये मुलास आणि मुलांना अशा प्रकारे पंचमी विभक्ती एक वचन आहे प्रत्ये ऊन आणि हून याला मुलाहून आणि मुला ऊन त्यानंतर प्रत्यय आहे ऊन आणि हून अनेक वचनामध्ये मुलांहून अशा प्रकारे होईल षष्टी विभक्ती आहे प्रत्यय आहे चाची चे एक वचन आहे मुलाचा मुलाची आणि मुलाच्या त्यानंतर प्रत्यय आहे चाची चे किंवा च्या अनेक वचनामध्ये मुलांचा मुलांची मुलांच्या आणि मुलांच्या त्यानंतर आहे सप्तविभक्ती विभक्ती प्रत्यय त एक वचन आहे मुलात प्रत्यय त आणि आ, आ अनेक वचनामध्ये आहे मुलात आणि मुलात त्यानंतर आहे संबोधन संबोधना म्हणजे प्रत्यय नाही एका वचनाला आपण मुला म्हणू शकतो आणि अने प्रत्यय अनेक वचनामध्ये पण नाही त्यामुळे मुलांनो असं आपण इथं संबोधनामध्ये म्हणू शकतो